तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत तुंगगडावर. हा शिवकालीन गड आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पुरंदरचा तह केला होता त्यामध्ये 23 किल्ले गेले, तर त्या 23 किल्ल्यांपैकी तुंग किल्ल्याचा समावेश होता. तुंग किल्ल्याचं दुसरं नाव म्हणजे कठीणगड. मावळ प्रांतातील घाट रक्षक म्हणून ओळखला जाणारा तुंग किल्ला. बोरघाट मार्गावरती व्यापारी वाहतूक चालू असे पूर्वीच्या काळामध्ये त्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्याकरिता या किल्ल्याचा उपयोग केला गेला होता. जेव्हा गडावर चढायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा लागते ते म्हणजे मारुतीचं मंदिर. तिकोना गडावर दिसते ते आहे चपेटदान मारुती, आणि तुंग गडावर हे आहे मारुतीची छोटीशी मूर्ती जी तुम्हाला पाहायला मिळते. तुंग किल्ला हा पवन मावडातील एक गड आहे. या पवन मावडाचं महत्त्व अशा प्रकारे आहे, या पवन मावडातून कोकणात उतरायला बोरघाटामार्गे रस्ता होता, आणि या रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यानंतर इथे बऱ्याचशा लेण्या आहेत. खिंडसी लेणी, कार्ला लेणी, भाज्या लेणी, अशा लेण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी लोहगड, विसापूर, तिकोना आणि तुंग हे चार किल्ल्यांची निर्मिती केली गेली होती. त्यापैकीच तुंग किल्ला हा एक किल्ला आहे. तुंग या गडावर तुम्हाला अनेक केळांची झाडे बघायला मिळतील. आता ही झाडे सगळी जळल्या गेली आहेत, ही बघू शकता तुम्ही कसे याचा राखड राखड झालेला आहे. जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये इथे याल मान्सून सीझनमध्ये तेव्हा तुम्हाला एकदम हिरवगार निसर्गरम्य देखावा तुम्हाला या गडावर बघायला मिळेल, आणि त्यात ही नारळाची झाडे. गडाच्या थोड्याशा समोर चालत आल्यानंतर तुम्हाला माझ्या पाठीमागे हा जो दिसत आहे हा गुफा दिसेल. पावसाकारण जर तुमची थांबण्याची सोय कुठे होत नसेल तर तुम्ही या गुफ्यामध्ये राहू शकता. इथे जवळपास 7 ते 8 किंवा 10 व्यक्ती इथे राहू शकतात. थोडासा समोर चालत आल्यानंतर तुम्हाला जो माझ्या पाठीमागे दिसत आहे या दरवाज्याचं नाव आहे दिंडी दरवाजा. तर दिंडी दरवाज्यातून तुम्ही थोडासा समोर आलात की तुम्हाला असं बघायला मिळेल की उजव्या बाजूला जो रोड वर चाललेला आहे हा रोड डायरेक्ट वर तुंगाई मंदिराकडे जातो, म्हणजेच बाले किल्ल्यावर जातो. आणि या रोडाद्वारे जर आपण समोर गेलो तर आपल्याला दिसतो तो म्हणजे समोर दिसणारा एक बुरुज.
बुरुजाकडे जाणारी ही पायवाट अत्यंत छोटी असून यावरून पाय घसरण्याची शक्यता खूप जास्त आहे, त्यामुळे तुम्ही हळूहळू जा. पूर्वीच्या काळामध्ये हा जो बुरुज आहे माझ्या मागचा, हा बुरुज संपूर्ण असावा, इथून असा पूर्ण राऊंड असावा, पण कदाचित इथे काही कारणास्तव हा जो एवढा पोर्शन दिसतोय हा मागचा आणि हावाला सुद्धा इथून हा तुटल्या गेलेला आहे. त्यानंतर बुरुजाच्या या छोट्या छोट्या गॅपमधून अगोदरच्या काळामध्ये जे पहारेकरी असत ते लोक इथून नजर ठेवायचे आणि बघायचे की शत्रू कोणत्या दिशेने आला, कुठून आक्रमण झालं, आणि मग या ठिकाणून त्यांनी वर त्या दुसऱ्या बुरुजावर इशारा द्यायचे आणि त्यानंतर मग जर शत्रूंनी इथे हल्ला केला या बुरुजावर की त्या बुरुजावरून मग सगळ्यात वरचा बालेकिल्ला त्या ठिकाणी संरक्षणासाठी सैनिक तयार होत असत. अशा प्रकारे या किल्ल्याची छोटीशी रचना केली गेली आहे. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ प्रांतातील किल्ले जिंकून घेतले, त्यामध्ये या किल्ल्याचा समावेश होतो. आणि तसेच 1660 मध्ये नेताजी पालघर यांना संरक्षणासाठी या भागात पाठवण्यात आले होते, कारण तुंग किल्ला हा त्यांच्या भागात येत होता. दिलेर खान आणि जयसिंग यांनी 6 मे 1665 रोजी तिकोना किल्ल्याच्या आजूबाजूचे भरपूर असे गाव जाळले, तरीसुद्धा तुंग किल्ला त्यांना जिंकता आलेला नाही. परंतु पुरंदराच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्या 23 किल्ल्यामध्ये याही किल्ल्याचा समावेश होता. असा हा छोटासा इतिहास या किल्ल्याला लाभलेला आहे. हा किल्ला जिंकण्यासाठी थोडासा अवघड आणि कठीण होता, त्यामुळे या गडाचं नाव कठीणगड असेही ठेवण्यात आले. दिंडी दरवाजातून थोडा वर आल्यानंतर तुम्हाला जो दुसरा दरवाजा लागेल तो या दोन बुरुजांच्या मध्ये थोडासा समोर आहे, दुसरा दरवाजा. आणि या दरवाजाची रचना हे गायमुख पद्धतीने आहे. बघा, म्हणजे गायची मान कशी अशी टर्न होते त्या पद्धतीने. तुंगच्या बालेकिल्ल्यावरती आपल्याला गडदेवता तुंगाई देवीचे दर्शन घडते. हे आहे तुंगाई देवीचे मंदिर. आणि या तुंगाई देवीच्या मंदिरामुळे कदाचित या गडाला तुंगगड असे नाव पडले असावे. मित्रांनो, तुंग किल्ल्याची उंची ही समुद्रसपाटीपासून 3850 फूट इतकी असून तुंगगडाचा बालेकिल्ला हा इतर गडांपेक्षा खूप लहान आहे. हा गड ऐतिहासिक काळामध्ये व्यापारी मार्गासाठी, संरक्षणासाठी, नजर ठेवण्यासाठी या इत्यादी गोष्टींसाठी वापर केला जात होता.